कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ज्यांना पाठिंबा दिलाय त्या महाविकास आघाडीतील दहीच्या दही उमेदवारांना आम्ही निवडून आणण्याच्या दृष्टीनं सर्व रिपब्लिकन पक्ष, एकत्रित रिपब्लिकन पक्ष आणि विशेषतः ॲडव्होकेट कांबळे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही असं जाहीर आवाहन करतो की या सर्व उमेदवारांना आम्ही विजय करणार। परंतु आत्ताच एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की या दहापैकी कागलच का निवडले। कागल निवडायचं कारण की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जनक घराणं हे घाडगे घराणं आहे। शाहू राजांनी आपल्या केवळ 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे आम्हा तुम्हाला सर्व भारतीयांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आमूलाग्र असं अनमोल असं देण दिलेले आहे आणि ते उपकार शाहू राजांचे फिटणार नाहीत। शाहू राजांचा जो जो विचार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये दिलेला आहे आणि संविधानाचं कोण उल्लंघन करत असेल, संविधानाची तोडफोड कोण करत असेल, संविधानाला कुणाचा विरोध असेल, तर तेवढ्याच ताकदीनं या देशातला आंबेडकरी चळवळीतला साहित्यिक विचारवंत कार्यकर्ता हा तुटून पडल्याशिवाय राहणार नाही, त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही। मनुस्मृती का भीमस्मृती असं आजही बोललं जात आहे, पण भीमस्मृतीच या देशावरती राज्य करणार आहे, मनुस्मृतीचं चालणार नाही आहे। आणि मनुस्मृती जो जो कोण करेल, आता सुद्धा केंद्रामध्ये बुवाबाजी चालते, काही पोलीस स्टेशनमध्ये मुख्यालयामध्ये भटजींना बुवाबाजींना आणून टाळमुद्रगाचे जे चालू आहे ते बेकायदेशीर आहेत आणि ते बंद झाले पाहिजे या विचाराच्या आम्ही आहोत। संविधानाची मोडचळ करणाऱ्यापैकी एकनाथ शिंदेचे उमेदवार, अजितदादा पवारांचे उमेदवार आणि देवेंद्र फडणवीसाचे भाजपाचे उमेदवार यांचा त्रिसंगमीय या पश्चिम महाराष्ट्रातला एक हैदोस नाचवणारा एक अगडबंब माणूस राक्षस म्हणजेच हसन मुश्रीफ। या हसन मुश्रीफ हे संविधानाला बाधा आणणारे आहेत, टग्यांच्या नादाला लागून ते काम करणारे आहेत आणि म्हणून ईडीमध्ये काय बीडी पिटली आणि त्यांचं सोनं झालं, पवित्र झालं हे चूक आहे। जे जे ईडीच्या ह्याच्यामध्ये भाजपाने हे केले ते भाजपमध्ये गेल्यानंतर शुद्ध झाले, तर म्हणून याही प्रवृत्तीला आमचा विरोध आहे, आमच्या रिपब्लिकन सगळ्या घटकांचा विरोध आहे आणि म्हणून हसन मुश्रीफ त्यांचे हे करतात। भाजप शिंदे आणि अजितदादा पवारांचं प्रतिनिधित्व करतात, त्यांचे हात पापांना माखलेले आहेत, ते स्वच्छ नाही आहेत आणि अशा अस्वच्छ माणसाच्या विरोधात जरी त्यांनी 15 वर्ष आमची साथ होती म्हणून 15 वर्ष केलं, हो आता करून दे, त्यांच्या पाठीवर आम्ही थाप मारतो, तुम्हाला नाही, तुम्हाला लोळवल्याशिवाय लोकशाहीनं या मतानं आणि आमच्या तमाम या जनतेच्या वतीनं मी सांगू इच्छितो की हसन मुश्रीफ पडलेले आहेत आणि समरजीत सिंग खाडगे महाराज हे विजय झालेले आहेत। यासाठीच आमची ही म्हणजे पत्रकार परिषद आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं काम करतो आहोत।